नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण संपूर्ण राज्यातील हवामान अंदाज पुन्हा एकदा बघणार आहोत। तर मित्रांनो, बघा, महाराष्ट्र राज्यात पुढील 2 दिवसांमध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज IMD चा अंदाज आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात पारा घसरण्याची शक्यता आहे, त्यानंतर पुन्हा 4 डिग्रीपर्यंत तो वाढू शकतं व वातावरणात थंडावा जाण्यासोबतच हवेत ह्युमिडिटी वाढत असल्याने अनेक ठिकाणी सकाळ ही धुक्याच्या चादरीमध्ये होत आहे। महाराष्ट्रात यंदा डिसेंबर महिना संपायला आला तरीही थंडीची चाहूल लागलेली नाही। राज्यात काही ठिकाणी धुके आणि हवेत जाणवायला सुरुवात झाली आहे, पण उत्तर भारताच्या तुलनेत थंडीचे दिवस सुरू झालेले नाहीत। पण राज्यात थंडी जाणवण्यासाठी येत्या काही दिवसात पूरक हवामान असल्याचे चित्र आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात पारा घसरण्याची शक्यता आहे, त्यानंतर पुन्हा 4 डिग्रीपर्यंत तो वाढू शकतो। वातावरणात थंडावा जाणवण्यासोबत हवेत ह्युमिडिटी वाढत असल्याने अनेक ठिकाणी सकाळी धुक्याच्या चादरीमध्ये होत आहे। मुंबई, पुणे, नाशिक मधील मागील आठवड्यात काही काळ हवेत गारवा जाणवत होता। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात मोठे बदल जाणवायला सुरुवात झाली आहे। काही दिवसापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस देखील बरसला आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरण पाहायला मिळाली, तर कोकण गोवा किनारपट्टीवर हीच घसरण 3.1 ते 5 डिग्रीपर्यंत पाहायला मिळाल्याने वातावरण गार होते। तर IMD ने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात विदर्भात किमान तापमानात सामान्य तापमानापेक्षा 5 डिग्री अधिक तापमान आहे। उत्तर भारतामध्ये थंडीचा पारा चढा आहे। हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा